सुट्टीमधील फावल्या वेळात करायचं काय हा विद्यार्थी आणि पालकांच्या पुढे असलेला प्रश्न. मात्र पुण्यातील तनय बुडातीने सुट्टीतला आपला वेळ सत्कारणी लावत पर्यावरणपूरक असा प्रयोग केलाय. काय आहे त्याचा हा प्रयोग बघूया. सुट्टीमध्ये आपली लाडकी सायकल घेऊन मित्रांबरोबर भटकणं हा लहान मुलांचा आवडता छंद. आणि ह्या छंदातून पुण्यातील तनय बुडातीने इलेक्ट्रिक सायकल बनवण्याचा हटके प्रयोग केलाय. अवघ्या 12 वर्षाच्या वयात तनयनं ही किमया साधलीय. पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग इथे शिकणाऱ्या तनयनं नुकतीच 8वीची परीक्षा दिली. युट्यूबवर इलेक्ट्रिक सायकलचा व्हिडिओ पाहून आपल्या सायकलवर हा प्रयोग करण्याची कल्पना त्याला सुचली आणि आपल्या आजोबांच्या मदतीनं त्याने ती प्रत्यक्षात उतरवली सुद्धा. त्याला म्हणजे 12 व्होल्टच्या 2 बॅटऱ्या लावल्या मी आणि 24 व्होल्टची एक मोटर लावली. आपलं ॲक्सिलेटर जॉईन केला, त्याला सगळ्या कंट्रोलर जॉईन केला आणि मग ते स्टार्टअप. ही 40-40 किलोमीटर पर आवरनी चालते. हिला चार्जिंगला 2 तास लागतात आणि एकदा चार्ज केलं ही 4 दिवस चालते. इलेक्ट्रिक सायकल बनवण्यासाठी तनयने आपल्या सायकलला 12 व्होल्टच्या 2 बॅटरीज आणि मोटर बसवली. एकदा ही सायकल चार्ज केल्यावर 60-70 किलोमीटरचं अंतर कापू शकते. तीही साध्या सायकलपेक्षा जास्त, म्हणजे 40 किलोमीटर प्रति तास या वेगानं. वेळ वाचवण्यासाठी जसा दुचाकी आणि चारचाकीचा वापर अनिवार्य आहे, तसंच जर पर्यावरण वाचवायचं असेल तर सायकल वापरणं काळाची गरज बनलीय. तनयनं बनवलेली ही इलेक्ट्रिक सायकल ह्या दोन्हींमध्ये साधलेला एक सुवर्णमध्यच म्हणता येईल. अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.